ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ಅತ್ಯುತ್ತಮ ಉಡುಗೊರೆ ಕಾರ್ವಾ ಮಿನಿ. ಪಾಂಡುರಂಗ ಕಾಂತಿ ದಿವ್ಯ ತೇಜ ಝಳಕತಿ. ज्ञानेश्वरांच्या ज्या एकूण 996 स्फुट रचना आहेत त्यातलं हे सर्वोत्कृष्ट गीत असण्याची शक्यता आहे. रचनेच्या दृष्टीने तर हे गीत चांगलं आहेच, पण आशयाच्या दृष्टीने सुद्धा बह्वर्थ सूचक असं सामर्थ्य या गीतामध्ये दडलेलं आहे. या गीतामध्ये काय नाही, या गीतामध्ये पांडुरंग या देवतेची महाराष्ट्रातली उत्पत्ती, तिचा मागोवा आहे. या गीतामध्ये शब्दांच्या पलीकडे असणारी जी अनुभूती आहे ती अनुभूती आकलनाच्या आवाक्यात आणून देण्याचा प्रयत्न आहे. या गीतामध्ये मूर्ताच्या पलीकडे त्याची भेट, त्याचा आलिंगन घडवून देण्याचा प्रयत्न आहे. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप लावीन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी, ही जी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी केलेली होती ती प्रतिज्ञा साकार झाल्याची प्रचिती जणू या गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्याला आणून दिलेली आहे. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लाविये लावेधू. कानडा आणि कर्नाटक हे जे या ओळीमधले दोन शब्द आहेत, या शब्दांनी अर्थांची अनेक वलय या गीतामध्ये उत्पन्न करून दिलेली आहेत. कानडा म्हणजे काय, कर्नाटकू म्हणजे काय, विठ्ठल हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला. विजयनगरच्या सम्राटांनी या विठ्ठलाची मोहिनी पडून याचं हरण केलं आणि कर्नाटकामध्ये त्याची स्थापना केली. एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला आणि पंढरपूरला स्थानापन्न झाला. या इतिहासाचं सूचक हा कानडा शब्द आहे का, कर्नाटकू हे जे विशेषण आहे त्या इतिहासाची खूण दाखवणार आहे का, की कानडा या शब्दाचा दुसरा अर्थ अनाकलनीय, दुर्बोध, कळायला कठीण. कर्नाटकू या शब्दाचा अर्थ नाटक करणारा, तऱ्हेतऱ्हेची नाटकं दाखवणारा, असे दोन अर्थ या दोन्ही शब्दांचे सांगितले जातात. कानडा हा शब्द विठ्ठलाला लागू पडेल काय, याचं कारण विठ्ठल हा सर्वसामान्य माणसांचा देव आहे, हा भाजी भाकरीवर राजी असणारा देव आहे. नुसती काळी लंगोटी आणि हाती काठी घेणाऱ्यावर लुप्त होणारा हा देव आहे. फार चांगलं वर्णन केलं आहे नामदेवानी की काळी लंगोटी हाती काठी बोले महाराचे थेट मराठी. तेव्हा हा देव अनाकलनीय असून कसा चालेल, आणि नाटकं करण्याचा याचा जो धर्म आहे तो धर्म आटोपल्यानंतर तो इथे कमरेवर हात देऊन उभा राहिलेला आहे. तेव्हा कर्नाटकातून तो आला आणि या अर्थाने कानडा या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरांकडून झाला असण्याची शक्यता आहे. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे. संवाद करायचा झाला तर तो दोघांमध्ये असतो, अनुवाद करायचा झाला तर तो दोघांमध्ये असतो. या ठिकाणी दोघांची संख्या ही गृहीत धरावी लागते. इथे हा संवाद जो आहे तो शब्दांशिवाय चाललेला आहे, हा जो अनुवाद आहे तो दुसरा कोणी नसताना चाललेला आहे. परमेश्वर आणि भक्त या दोघांची अद्वैत अवस्था या ठिकाणी आहे. कोण कोणाला समजवणार, कोण कोणाला पाहणार, कोण कोणाशी बोलणार, जो बोलतो तोच एक, ऐकणारा आणि बोलणारा एकच असल्यानंतर ही शक्यता कशी उरणार. शब्दे विण संवाद हा शब्दांशिवाय चालणारा संवाद आहे. भक्त आणि परमात्मा यांच्यामध्ये शब्दांशिवाय संवाद चालतो. अत्यंत गूढ, अत्यंत रहस्यमय, अत्यंत सूक्ष्म असे जे अनुभव असतात ते अनुभव इतरांकडे संक्रमित करण्यासाठी शब्द हे आवश्यक नसतात, उलट ते अतिशय आगंतुक ठरतात. लहान मुलाला काय हवं असतं अर्भकावस्थेमध्ये शब्दांची सिद्धी प्राप्त होण्या अगोदर त्याच्या आईला कसं कळतं, शब्दे विना अनुवाद. पतीच्या डोळ्यामधली जी छटा आहे ती छटा पत्नीला शब्दांच्या वापराशिवाय कळत असते. शब्दे विना संवादू दुजे विना अनुवादू याचं कारण त्या ठिकाणी अंतःकरणाचं अद्वैत स्थापन झालेलं असतं, आणि त्यामुळे एकाच्या अंतःकरणातला निनाद दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिध्वनित होत असतो. ते शब्दांच्याद्वारे सांगण्याची आवश्यकता नसते, उलट शब्द त्या ठिकाणी अडसर बनून राहतात. हे तव कैसे निगमे त्याचा उलगडा केला आहे. परेही परते बोलणे खुंटले वाणीच्या ज्या चार अवस्था सांगितलेल्या आहेत, चार जाती सांगितलेल्या आहेत, परा पश्यती मध्यमा वैखरी, हे टप्पेही मानता येतील वाणीचे. परा ही सगळ्यात पहिली अवस्था, ज्यावाला एखाद्या विचाराचं किंवा कल्पनेचं पहिलं स्फुरण मनामध्ये होतं ती अवस्था परा,
आपलं आपल्याला कळत नसतं, आपलं आपल्याला जाणवलेलं नसतं आपण काय बोलणार आहोत आणि आपल्याला काय बोलायचं आहे, ती अवस्था म्हणजे परा. आता हे जे बोलणं आहे किंवा हा जो संवाद आहे तो परेच्याही अगोदरचा आहे, तो परेच्याही अगोदरचा आहे. ज्यावेळेला बोलणाऱ्यालाच कळलेलं नसतं आपण काय बोलणार, त्याच्याही अगोदरचा हा आशय. परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नी सांगे, परेच्याही अगोदरचा वाणीच्या वाच्यतेच्या उषक्काला अगोदरचा हा आशय. वैखरीच्या म्हणजे वाणीच्या द्वारे कसा प्रगट होतो, अद्वैताच्या अनुभूतीशिवाय हे शक्य होत नाही. किती अद्वैत उत्पन्न झालं, किती अद्वैत उत्पन्न झालं. एका गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी त्या विरहिणीचं दैन्य आणि केविलवाणी अवस्था वर्णन केलेली आहे की ती आरशामध्ये पाहायला जाते आपलं प्रतिबिंब. दर्पणी पाहता मुख न दिसे व आपुले, बाप रखमा देवीवरे मजा ऐसे केले. ती स्वतःचं रूप पाहायला जाते तिला दिसत नाही, त्याही ठिकाणी तिला बाप रुक्मा देवीवराचं कान्हो वनमालीचं मुख दिसतं, इतकी ती त्याच्याशी ध्यासामुळे एकरूप झालेली होती. या ठिकाणी तर त्याचाही पुढचा अनुभव आहे. ती म्हणते पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, या विठ्ठलाच्या मी पाया पडू गेले, त्याच्या पायांवर मस्तक ठेवू गेलेत, माझ्या असं लक्षात आलं पावलंच नाही आहेत, पावलंच दिसत नाही. उभाची स्वयंभू असे, अहो कसं पावलं दिसणं शक्य आहे. हा परमात्मा अनादि आहे, अनंत आहे, याचा आदी म्हणजे आरंभ दिसत नाही, याचा अंत म्हणजे शेवट दिसत नाही. ज्या पावलांवर उभा आहे हा आरंभ दिसणार कसा, तिला लक्षात आलं की तो सगळा स्वयंभू उभाच आहे सगळीकडे, त्याची सुरुवातही नाही त्याची शेवटही नाही. समोर की पाठीमोरा न कळे, थकचे पडिले कैसे. बिचारीला त्याची समोरची बाजू कोणती, त्याची पाठीमागची बाजू कोणती हेही कळत नाही. याचं कारण जो सगळीकडे भरलेला आहे त्याची समोरची बाजू कोणती म्हणावी, त्याची मागची बाजू कोणती म्हणावी. सगळीच समोरची, सगळीच मागची, सगळीच आजूची, सगळीच बाजूची, कारण सगळीकडे तोच एकटा भरलेला आहे. या सगळ्या बाजू दर्शवण्याकरता कुठे ना कुठेतरी मर्यादा लागतील, हा तर अमर्याद आहे. या मर्यादा सापडल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजू निर्णित करता येतील, हा अमर्याद आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत, या सगळ्या संज्ञा याच्या वर्णनाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात. समोर नाही, पाठमोरा नाही, आजूचा नाही, बाजूचा नाही, खालचा नाही, वरचा नाही, पाय नाही, मस्तक नाही, या सगळ्याच संज्ञा संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेल्या या एकाच परमात्म्याच्या रूपाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात. तिची केविलवाणी अवस्था याच्या पुढे अशी होते. क्षेमाल्यागी जीव उतावीर माझा, म्हणूनच स्फुरता ती बाहो. त्याला तर तिला आलिंगन देण्याची उत्सुकता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, करकचून त्याला मिठी मारावी असं तिला वाटते आहे. परंतु तिचा अनुभव असा आहे, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. ती जेव्हा आलिंगन द्यायला गेली तेव्हा तिला जी प्रतीती आली, ती प्रतीती आपल्या अंतःकरणाचा थरका पडवणारी आहे. तिच्या असं लक्षात आलं की आलिंगन द्यायला गेलो खरे आपण, पण आलिंगन कोणाला द्यायचं, आलिंगन ज्याला द्यायचं तो इथे नाहीच, आपण एकटेच आहोत. याचा अर्थ तो आणि आपण याच्यामध्ये भेद नाहीच, एकतर तो तरी आहे किंवा आपण तरी आहोत. ज्या अर्थी तिला स्वतःची प्रतीती येते आहे त्या अर्थी ती परमेश्वराच्या रूपामध्ये पूर्णपणे भिनून गेल्याचा तो अनुभव ती या गीतामध्ये व्यक्त करते. पांडुरंग कांती दिव्य तेज झलकत. पंढरपूरला पंढरीच्या देवळातली पंढरीची जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणाची आहे, त्याचं नाव पांडुरंग आहे. ही भक्ताची प्रतीती आहे. त्या ओबड धोबड मूर्तीमध्ये सुद्धा लावण्याची प्रभा, फाकल्याची प्रतीती येणं, हे सामर्थ्य, हे आत्मनिष्ठा शरीतीचं भक्तीचं सामर्थ्य आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटकु, कानडाव विठ्ठलू करनाटकु. एने मज लावी या लावी
वीण संवाद दुजे वीण अनुवाद शब्द वीण संवाद दुजे वीण अनुवाद हे तब कैसे निगमे परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे वैखरी कैसे नि पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ज्ञानेश्वरांच्या ज्या एकूण